चारच महिने झाले. मी असं म्हटलं आहे माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कधीतरी देवेंद्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही भावना मी जनतेला विचारली तर जनतेने असं म्हटलं ते मुख्यमंत्री व्हावेत. मी एका सामाजिक कार्यक्रमात ज्या सामाजिक कार्यक्रमात देवेंद्रजींनी जेव्हा जेव्हा समाजाची मागणी आली तेव्हा तेव्हा त्या त्या समाजाला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना प्रत्येक समाजाला जातीपाईच्या बाहेर निघून त्यांनी मदत केली. आणि मग समाजाची जबाबदारी अशी ठरते की जे जो नेता आपल्या पाठीशी उभा राहतो त्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. मी असं म्हणालो की 2014 ते 2019 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये सर्वस्पर्शी काम करण्याचं काम सर्वस्पर्शी काम करणं आणि जो विकास थांबला त्या विकासाला वर नेणे आणि महाराष्ट्राला देशात क्रमांक एक आणण्याची जी संकल्पना किंवा संकल्प देवेंद्रजींनी केला तो संकल्प मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये पुन्हा एकदा जनतेने हा महाराष्ट्र देवेंद्रजींनी पुढे नेला पाहिजे असा मॅन्डेट दिला. पण आमच्यासोबत जी बेईमानी झाली नंतर एकनाथ शिंदेजीसारखा एक मर्द मराठा कार्यकर्ता हुकुमशाही जुलूमशाहीला कंटाळून बाहेर आला त्याच्यासोबत आमचे आमदार आणि खासदार आले त्यांचं स्वागत करून माननीय मोदीजींनी एकनाथजीला मुख्यमंत्री करून या महाराष्ट्राला पुन्हा पुढे नेण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवली. मी असं म्हणालो की 2000 मी अध्यक्ष असेपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला निश्चित असं वाटतं की खरं तर शेवटी आमचं केंद्रीय नेतृत्व जे ठरवतं तेच अंतिम असतं पण भावना अशा आहेत. मी भावना लोकांच्या विचारल्या मी असं म्हणालो की तुमच्या मनात काय भावना आहे तर नागरिकातनं जनतेतनं असं म्हटलं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत. आज काही या सरकारबद्दल त्या भावना नाही आहेत. या सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे आजच मुख्यमंत्री व्हावे कधी ना कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी व्हावेत. आणि माझा अध्यक्षपदाचा कार्यकाळाला खूप वेळ आहे. चारच महिने झाले आहेत. मी असं म्हटलं आहे माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कधीतरी देवेंद्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही भावना मी जनतेला विचारली तर जनतेने असं म्हटलं ते मुख्यमंत्री व्हावेत. तर असा तो विषय आहे. त्यामुळं आत्ताच्या मुवमेंटचा काही संबंध नाही आहे, भावना आहे.